अनेक युग अनेक कालखंड उलटून तसेच अनेक युगांचे धक्के पचवून देखील हिंदू धर्माची अस्मिता असलेल्या आजही हिंदूंच्या मनामनात जिवंत असलेल्या गीता या ग्रंथाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना भारताचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साकूरकर यांनी गीतेमधून जिहादची शिकवण दिली जात असल्याचा जावई शोध लावलाय. त्यांनी गीतेबाबत असे वक्तव्य केल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. या प्रकरणी शिवराज पाटलांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत अखिल वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. दिल्ली येथे मोसिना किडवई यांच्या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी शिवराज पाटील साकूरकर यांनी कुराण आणि बायबल सोबत गीता या हिंदूंच्या धार्मिक ग्रंथाची तुलना करताना श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारतातील लढाई प्रसंगी जिहादची शिकवण दिल्याचं सांगतानाच गीतेमधून जिहादची शिकवण दिली जात असल्याचा आरोप केलाय. शिवराज पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अखिल वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत प्रकाश जंगम, पद्माकर जंगम, सुभाष स्वामी, हिंदू जनजागृती समितीचे बळवंत पाठक तसेच हिंदू टास्क फोर्सचे संस्थापक कुश खंडवाल हे उपस्थित होते. चर्चा करू म्हटलं, तुम्ही चर्चा करू म्हणजे नेमकं काय करणार? नाही म्हणाले घाई गर्दीमध्ये एखादं काम करायला नको. सुरुवातीला मला असं सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी एफ आय आर करा. तर घटना कुठे घडली आहे? दिल्लीला. मग मी इथून दिल्लीला जायचं एफ आय आर करायला, असा त्याचा अर्थ होतो? तर माझ्या माहितीनुसार, मी काय कायद्याचं मला सखोल ज्ञान नाही आहे, पण माझ्या माहितीनुसार देशभरामध्ये कुठेही घटना घडली तरी त्याची तक्रार तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला करता येते, ज्याला झिरो एफ आय आर म्हणतात, आणि नंतर मग तो वर्ग करता येतो. आणि तेवढी तातडीची असेल तर ते निश्चितपणे केलं जातं. नुपूर शर्माच्या बाबतीत नाही का केलं? त्याच्यामध्ये पोलिसांनी सांगितलं की तुम्ही आपण त्याच्यावरती कायदेशीर सल्ला घेऊ आमच्या वतीने आणि नंतर मग तुमचं एफ आय आर आपण दाखल करू. तुर्तास आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांनी निवेदन घेतलेलं आहे. आणि हे कासार वडवली पोलीस ठाणे, ज्या ठिकाणी मी राहतो ठाण्यामध्ये, त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि याच्या प्रती ठाण्याचे पोलीस आयुक्त, त्याच्यानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना दिलेलं आहे. आणि आमची एकच मागणी आहे की ज्या पद्धतीने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्या पद्धतीने याच्यामध्ये मी स्पष्ट लिहिलेलं आहे माझ्या निवेदनामध्ये, की कायदा सगळ्यांसाठी समान आहे, त्यामुळे तुम्ही संविधानाची पायमल्ली न करता भारतीय दंडविधान कलम 295, 295 अ, 153 अ आणि 499 या कलमांतर्गत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि या माथेफिरूला तुम्ही ताबडतोब अटक करावी. आज माथेफिरू म्हणताना मलाही अतिशय वाईट वाटतं आहे, कारण हेच व्यक्ती आपल्या देशाचे गृहमंत्री राहिले होते. पण तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, ते गृहमंत्री असताना देखील त्यांनी काय काय दिवे लावले होते. दिल्लीचा बॉम्बस्फोट आठवा. दिल्लीचा बॉम्बस्फोट ज्या वेळेला झाला होता तेव्हा हाच माणूस दिवसातनं 4-4 ड्रेस बदलून त्या ठिकाणी आला होता स्पॉटवरती. त्यामुळे अशा व्यक्तीची मेंटॅलिटी कशा प्रकारची असेल हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. त्यामुळे हा केवळ हिंदू धर्मावर आघात नाही आहे, तर देशाच्या सामाजिक एकतेवरती केलेला फार मोठा आघात आहे. मी सांगितलेली गोष्ट नीट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन यांचं जे ऐक्य आहे, जो सलोक आहे, तो बिघडवण्याचा प्रयत्न कुठेतरी काँग्रेस करत आहे किंवा शिवराज पाटील करत आहेत किंवा आणखीन कुठली तरी व्यक्ती करत असू शकतो. त्यामुळे हे कुठेतरी थांबायला हवं आणि त्याच्यासाठीच आम्ही फक्त या ठिकाणी निषेध करून थांबणार नाही, तर या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार. आणि जोपर्यंत शिवराज पाटील हे समस्त देशवासियांची, हिंदू धर्माची, भगवान श्रीकृष्णाच्या अनुयायांची, भगवद्गीतेला मानणाऱ्या श्रद्धेयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना समाज माफ करणार नाही.